हमेशा जागृत रहो, जागृती न्यूज को सबस्क्राइब करें। भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये जे आरोपी आहेत ते मोकाट आहेत, तरीही सरकार जे लोक सामाजिक कार्य करणारे एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांना धरपकड करण्यात येत आहे याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचे जस्टिस आदरणीय पी बी सावंत सर आमच्यासोबत आहेत आता। सर आम्हाला हे सांगा की हे काय चाललंय सगळे देशामध्ये? आज जे चाललेलं आहे ते या सरकारकडून अपेक्षित आहे, काही अनपेक्षित नाही। कारण यांचा घटनेवर विश्वास नाही, यांना ही आजची घटना मान्य नाही, त्यांना मनुस्मृती हीच घटना मान्य आहे। आपल्याला आता दिसून आलं की दिल्लीत जंतर मंतर रोडवर घटनेची प्रत जाळण्यात आली आणि मनुस्मृती जिंदाबाद, डॉक्टर आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। तेव्हा हा ज्याला आपल्याला बेकायदेशीर राजवटीचा व्यवहार असं म्हणता येईल असा व्यवहार सध्या चालू आहे। याच्यावर उपाय एवढाच आहे की ज्यांना आज अटक करण्यात येत आहे, ज्यांच्यावर रेड घालण्यात येत आहे, त्यांनी हायकोर्टात जाऊ या बाबतीमध्ये दाद मागावी। सनातनच्या समर्थनार्थ आज लोक रस्त्यावर उतरत आहेत, याचं कारण सनातन संस्था म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या आरएसएसच्या बिरादरीतल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना या सरकारचं रक्षण आहे आणि ते रक्षण असल्यामुळे या संस्था हे आज जे त्या काही करतायत त्या करून धसतायत। किंवा त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय, ही सरकार किंवा बीजेपी ही आरएसएसचा एक राजकीय अवतार आहे, तेव्हा हा पक्ष सत्तेवर आल्यावर काय होईल याची कल्पना आम्हाला पूर्वीपासून होतीच आणि असायला पाहिजे जाणकारांना। काही लोकांना ही जाण नव्हती आणि त्यांनी आपण होऊन त्यांच्या पदराची सत्ता टाकलेली आहे, किंवा त्यांना आता निदान एवढी गोष्ट तर समजायला लागली की आपण ज्यांच्या हातात सत्ता सोपवली तो पक्ष नसून तो एक पंथ आहे आणि देशाच्या दृष्टीने ही एक आपत्ती आहे। आता आपत्ती आपण स्वतःवर ओढून घेतलेली आहे, तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, ते आपण भोगतो। गेले 4 वर्ष आणि आज आपल्याला असं दिसतंय की या सत्तेचे जे चाळे आहेत त्यांनी उग्र स्वरूप धारण केलेलं आहे आणि दिवसेदिवस हे चाळे वाढत जाणार आहे। 2019 इलेक्शन पर्यंत तेव्हा आणखी काय काय होतं हे आपण पाहत राहावे एवढंच आपल्या हातात आहे। आजचा पक्ष जर सत्तेवरून तुम्ही हटवला तरच हे चाळे थांबतील, उलट तो जर परत आला तर अधिक जोमाने हे चाळे सुरू। त्यांना जे ध्येय गाठायचंय की ही जी घटना आहे ही घटनाच बदलायची आहे संपूर्णपणे, ते त्यांचं ते ध्येय ते गाठू शकतील आणि मग कायद्याची जी काही वाट लागायची ती वाट लागेल। आज लागते त्याच्या 10 पटीनं असं जे अनुभवलेले आणि आज जे काही अनुभवले आहे त्याच्यातून धडा घेऊन हा पक्ष परत सत्तेवर येणार नाही याकरता चळवळ करायला पाहिजे, एकजूट करायला पाहिजे।